सातारावाई तालुक्यातील मेंढवली गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या पाटबंधारे विभागाने 15 वर्षांपूर्वी बांधलेला पूल हा अचानक कोसळला, त्यामुळे मेंढवलीबाई संपर्क तुटला आहे. या रस्त्यावरून सतत होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे तो जीर्ण होऊन अचानकपणे कोसळल्यानं मेंढवली ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. आम्ही इथं वरती आमची घर आहेत, बरीचशी वस्ती 100 लोकांची आहे, त्यातून शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे शेतामध्ये जाण्यासाठी सध्या तात्पुरता आम्हाला जाण्यासाठी मार्ग करावा, शेतामध्ये जाण्यासाठी तात्पुरता मार्ग करावा, शाळेतील मुलांना जाणे, आता शाळा चालू झालेली आहे, शाळेतील मुलांना जाणे येण्यासाठी मार्ग करावा, त्यासाठी तात्पुरता मार्ग कसल्यापर्यंत लवकरच करावा. आता पावसाचे दिवस चालू होत आहेत तर मुलांची कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही व्हावी आणि शासनाने बी याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर तात्पुरता का होईना तात्पुरता प्रपत्र असता लवकर चालू करावं. सरपंच, मी गावचा रहिवासी असून गेली ह्या पुलाबद्दल डोमडाव्या कालव्याबद्दल पाटबंधारे विभागाशी गेली पावणे 2 वर्ष संपर्क साधत आहे की हा पुलाचा नादुरुस्त झालेला आहे, धोकादायक झालेला आहे. तरी ह्या पुलामार्गे जवळजवळ गावातल्या 80% लोकांची येणे जाणे असते, गुरेढोरे लोक आणि पुलाच्या कॅनलच्या वरती जवळजवळ 200 लोक राहतात आता सद्यस्थितीला. परंतु त्यांना 2 वर्ष सांगूनही त्यांनी अद्याप त्यांनी ऐकलेलं नाही. त्या परत आता 15 दिवसापूर्वी पुलाचा मधला भाग तुटून गेला, त्यावेळेस मी तक्रार दिली, त्यांनी येऊन पाणी केली, परत अधिकारी पण आलेले पाणी करून गेलेले आहेत, पण अद्याप त्या पुलाचं काम इस्टिमेंट वगैरे काय झालंय का नाही ते आम्हाला माहीत नाही, पण त्यासाठी आम्ही आता परत प्रस्ताव बी दिलेला आहे ग्रामपंचायतीमार्फत. गेले 2 वर्ष झालं गावकरांनी तक्रार करून बी त्या पुलाकडं कशा पद्धतीने कुठलीच दखल घेतली नाही आजपर्यंत. काल रात्री त्या पुलाचं पडला पूल, अगदी देवाच्या कृपेने कुठली दुर्घटना झाली नाही. जर इथनं गावकरी जातात गोरा घेऊन जातात, इथली वस्ती आहे, बरीच वस्ती इथं 100 लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीला आत्ता एवढा त्रास होतोय कसं जायचं, जवळजवळ 3 किलोमीटर हिंडून येऊन जायला लागतं, वस्तीला अगदी त्रास होतोय आणि देवाच्या कृपेने काही दुर्घटना झाली नाही. सलग 2 वर्ष आम्ही इथनं निवेदन देतोय पण कुणी तक्रार घ्याय ना, इथं कुणाचंच लक्ष नाही, इथं प्रशासन तर अजिबात लक्ष घाला नाही इथं, आणि नुसती यात्यात आणि इथनं बघून जातंय पण कोण काय दखल घ्याय ना. त्यासाठी आमची एवढीच विनंती आहे, आमच्या मेनवलीचे सरपंच असतील गावकरी असतील त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत भेटली पाहिजे आणि लवकरात लवकर या पुलाचं काम झालं पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे.